अजिंठा येथून होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे हळदा वसई जळकी आणि ढकला परिसरात सुरळीतपणे विद्युत पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे अजिंठा येथील 33 केव्ही सबस्टेशन मधून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी सोमवारी औरंगाबाद ते जळगाव महामार्गावर गोळेगाव येथील चौफुलीवर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। सिल्लोड तालुक्यातील हळदा आणि वसई जळकी ढकला परिसराला अजिंठा येथून वीज पुरवठा करण्यात येतो, परंतु येथून सुरळीतपणे वीज पुरवठा होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय। परिसरातील कोणत्याही गावात विद्युत लाईन मध्ये बिघाड झाल्यास हळदा आणि वसई येथील विद्युत पुरवठा खंडित केला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांना कधीही सुरळीतपणे वीज मिळत नसल्याने विहिरींना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही। या संदर्भात 14 डिसेंबर रोजी अजय हळदेकर आणि माजी पंचायत समिती सदस्य किशोर गवळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अजिंठा येथील 33 केव्ही सबस्टेशन मधून सुरळीतपणे वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी विद्युत महामंडळाला निवेदन दिलं होतं, परंतु या निवेदनाची दखल न घेतल्याने सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी गोळेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केलंय। या आंदोलनामुळे 1 तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। आंदोलनाची दखल घेऊन सिल्लोड येथील महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देऊन 15 दिवसांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनामध्ये परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अमोल नगरे, MCN न्यूज, सिल्लोड।